नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओ मध्ये आपण समवृत्त शंकूचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राइट सर्क्युलर कोन चा अभ्यास करणार आहोत. मानस, आज आपण शाळेमध्ये रामू काकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी आयोजित केली आहे. सगळी मुलं काही ना काहीतरी घेऊन येणार आहेत. तू काय आणणारेस? मी विचार करत होतो की पार्टीला येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी टोप्या बनवतो, परंतु मला हे कळत नाही आहे की प्रत्येक टोपी बनवण्यासाठी मला किती कागद लागेल. याच उत्तर गणिताद्वारे मिळू शकतं. याचा अर्थ ही गणित सोडवण्याची वेळ आहे. मानस, तू सांगू शकतोस का या टोपीच्या आकाराला आपण कुठल्या नावाने ओळखतो? मला नाही माहित थॉमस. टोपीच्या आकाराला आपण समवृत्त शंकू राइट सर्क्युलर कोन म्हणतो. इथे बिंदू ए ला समवृत्त शंकूचा शिरोबिंदू व्हर्टेक्स म्हणतात. एबी ला त्याची उंची हाइट म्हणतात. बीसीला त्याची त्रिज्या रेडियस म्हणतात. आणि तुला माहितीये एसीला या शंकूची तिरकस उंची स्लॅन्ट हाइट म्हणतात. आणि इथे बी वर्तुळाकार पायाचा केंद्र सेंटर आहे. मला आता हे सगळं समजलं, परंतु याचा माझ्या टोपीसाठी लागणाऱ्या कागदाशी काय संबंध? सांगतो बघ, जर तुझ्या या शंकू आकाराच्या टोपीला त्याच्या शिरोबिंदूच्या बाजूच्या किंवा कडेच्या बाजूने जर कापले आणि अशा प्रकारे उघडले, तर अशा आकाराच्या कागदाने तुझ्या शंकूच्या टोपीचा पृष्ठभाग बनला आहे. दुसऱ्या शब्दात कागदाचे क्षेत्रफळ शंकूच्या वक्र पृष्ठफळाच्या कर्व्ड सरफेस एरिया समान असेल. बरोबर? अरे वा थॉमस, हे तर खूपच मनोरंजक आहे. परंतु एक अडचण आहे, आपल्याला शंकूच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र माहित नाही. काही हरकत नाही मानस, चल आपण हे सूत्र शोधूया. बघ मानस, ज्या बाजूने आपण हा शंकू कापला आहे ती त्याची तिरकस उंची स्लॅन्ट हाइट असेल, जी आपण एल ने दाखवू. आपण जर कागदाला ओ मधून जाणाऱ्या रेषांचा उपयोग करून लहान लहान 100 तुकड्यांमध्ये विभागले, तर या कापलेल्या तुकड्यांमधून जवळजवळ एका त्रिकोणाचा आकार दिसेल. आणि मजेदार गोष्ट ही आहे की यातील प्रत्येकाची उंची शंकूच्या तिरकस उंची एवढी एल एवढी आहे. मानस बघ, प्रत्येक तुकडा त्रिकोणी आकाराचा आहे. तू मला प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल सांगू शकतोस का? प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल 1/2 गुणिले त्याचा पाया गुणिले उंची, जी इथे एल आहे. शाब्बास मानस. आणि बघ, पूर्ण कागदाचे क्षेत्रफळ या सगळ्या तुकड्यांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल. आता जर आपण या सगळ्या त्रिकोणांचे पाया अनुक्रमे B1, B2, B3 इत्यादी लिहून दर्शवले, तर या सगळ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची बेरीज आपण अशा प्रकारे लिहू शकतो. परंतु थॉमस, B1, B2, B3 इत्यादी मिळून या आकृतीचा वक्र भाग बनतो, तर या सगळ्याची बेरीज तर या आकृतीच्या पूर्ण वक्र सीमेच्या लांबीच्या समान असेल. अगदी बरोबर. आणि या वक्र भागाने शंकूचा तळ बनतो. आणि जसे की आपल्याला माहित आहे,
या तळाचा परीघ 2πr असेल, जिथे r तळाची त्रिज्या आहे. अरे वा थॉमस, कागदाचे क्षेत्रफळ शंकूच्या वक्र पृष्ठफळाच्या समान आहे. म्हणूनच बघ, आपल्याला शंकूच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र मिळाले, जिथे r तळाची त्रिज्या आणि l शंकूची तिरकस उंची आहे. आणि बघ मानस, जर आपण शंकूच्या उंचीला h मानले तर पायथागोरस प्रमेयाप्रमाणे आपण बघू शकतो की शंकूची तिरकस उंची आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आणि तुला हे माहीत आहे का मानस, जर शंकूच्या तळाला बंद केले तर आपल्याला झाकण्यासाठी आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार कागदाच्या तुकड्याची आवश्यकता असेल, ज्याचे क्षेत्रफळ असेल पाय गुणिले आर चा वर्ग. आता जर आपण या शंकूच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र मिळवले तर ते आपल्याला शंकूच्या एकूण पृष्ठफळाचे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन सूत्र मिळेल. चला आता आपण लवकर शंकूच्या वक्र पृष्ठफळाच्या सूत्रामध्ये आर आणि एल च्या जागी अनुक्रमे माझ्या टोपीच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि तिरकस उंची 14 सेंटीमीटर लिहून लगेच ते सोडवतो. बघ थॉमस, मला एक टोपी बनवण्यासाठी 220 चौरस सेंटीमीटर कागदाची आवश्यकता असेल. चल आता आपण लवकर ही दोन्ही सूत्रे सूत्रांच्या वहीमध्ये लिहूया आणि आपल्या जगात परत जाऊया. मी तुला टोपी बनवायला मदत करतो. दोन्ही मित्रांनी मिळून खूप साऱ्या टोप्या बनवल्या आणि मोठ्या धूमधडाक्यात रामू काकांचा वाढदिवस साजरा केला. आपण या व्हिडिओ मध्ये समवृत्त शंकूचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ राईट सर्क्युलर कोन शिकलो. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे बघूया.